रॉयल मीडिया न्यूज बातमी आणि बरच काही। भाटनगर बौद्धनगर येथील दिव्यांग अपंग 100 व्यक्तींना रेशनचे किट दीपक कांबळे शिवसेना विभाग प्रमुख पिंपरी विधानसभा यांच्याकडून वाटप करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा येथील प्रभाग 19 मधील भाटनगर बौद्धनगर येथे 100 दिव्यांग अपंग यांना रेशनचे किट देण्यात आले। त्यामध्ये 3 किलो तांदूळ, 3 किलो गहू, 1 लिटर तेल, 1 किलो मीठ, 1/2 किलो डाळ, 1 बिस्किट पॅकेट, 1 किलो साखर देण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख सचिन भोसले, विभाग प्रमुख राजेश वाबळे, माऊली बोराटे, बापू रामराव कांबळे, बाळासाहेब जाधव, नियाजभाई जाफरभाई, जितू नलावडे, गणेश आहेर अध्यक्ष मातोश्री संस्था, गोरख पाटील, दीपक भक्त, उपशहर प्रमुख पांडुरंग पाटील, अमोल निकम, राजू परदेशी अध्यक्ष, अखिल बाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर, खंडू शिरसाट, ऋषिकेश तुरुकमारे, आप्पा झाडी ग्रुप, के बी बॉईज ग्रुप, वैशाली मराठी उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट उर्मिला काळभोर, शहर संघटिका सरिता माने, पिंपरी विधानसभा संघटक अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटक वैशाली कुळथे, पिंपरी विभाग संघटिका शेला पाचपुते, शेला अमोल निकम, उपशहर प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख यांची उपस्थिती पार पडला। पिंपरीमध्ये आज आपण पाहिलं की आमचे विभाग प्रमुख दीपक कांबळे यांच्या माध्यमातून दिव्यांगांना रेशनचं किट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। शिवसैनिक म्हणून जे काम केलं पाहिजे ते आज आपल्याला या दीपकच्या माध्यमातून दिसतंय। शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे त्याला सर्वसामान्य जनतेची तळमळ आहे आणि ती जी तळमळ आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची आणि प्रत्येकाला मदत करण्याचं सामाजिक कार्य करणं हे केवळ शिवसैनिकांच्या रक्तात आहे। लक्षात घ्या, 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिवसैनिकांना दिलेली शिकवण आहे आणि त्याचाच आज प्रत्यय आपल्याला आज या पिंपरी विधानसभेमध्ये येतो आहे। आणि सर्व दिव्यांगांना या ठिकाणी रेशनचं किट वाटप करत असताना आम्हाला आनंद होतो आहे आणि दीपक सारखा एक चांगला कार्यकर्ता आज या पिंपरीमध्ये कार्यरत आहे। निश्चितपणे शिवसेना पूर्ण ताकदीने अशा सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीर उभी राहील आणि या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व वंचित घटक असेल आणि ज्या ज्या जो गरजू घटक असेल त्या गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शिवसेना नक्की करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहराच्या माध्यमातून आणि प्रभाग क्रमांक 19 चे विभाग प्रमुख दीपकजी कांबळे यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी रेशन्स किट वाटप करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी दिव्यांगांना एक मदत होणार आहे। आम्ही काय सगळ्यांच्या अश्रू पुसू शकत नाही पण अश्रू पुसण्याचा प्रयत्न शिवसेनेचा नक्कीच राहणार आहे। या ठिकाणी आपण प्रश्न विचारला की पिंपरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचं सैनिकांचं कार्य या ठिकाणी होत आहे। हा परिसर हा झोपडपट्टीचाच परिसर आहे, दलित वस्त्या आहेत या ठिकाणी आणि आमचे शिवसैनिक आणि आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन शिवसेनेचे विचार पोहोचवण्याचं काम आणि त्यांना मदत करण्याचं काम करतं हे आमच्या रक्तात आहे, आमच्या शिवसेनेच्या रक्तात आहे आणि म्हणून झोपडपट्टी असो किंवा इतर कुठलाही संकट असो, नैसर्गिक संकट असो किंवा कुठलंही संकट असो, शिवसैनिक या ठिकाणी पहिला त्या समाजाची घटकातील लोकांना मदत करण्याचा विचार करून त्याला मदत करण्याचं काम हे शिवसैनिक नेहमीच करत आलेलं आहे। आज या ठिकाणी पुन्हा एकदा मी दीपक कांबळे याचं आणि त्याच्या सर्व सहकार्याचं धन्यवाद मानतो की त्यांनी फार मोठा चांगला कार्यक्रम या ठिकाणी प्रभाग 19 घेतला, धन्यवाद। आणि पुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम शिवसेना या शहरामध्ये राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका। आपल्या 10 वर्षात आमदार गौतम चाबुकस्वार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या भाटनगर प्रभागामध्ये शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून सर्वप्रथम इथले आपण पोलीस आयुक्तामार्फत गुन्हेगारी आपण कमी केलेली आहे। इथल्या ज्या गोरगरीब लोकांना जे गुन्हेगार त्रास देत होते त्यांच्यावर वचक आपण कायद्याच्या द्वारे आपण बसवला आहे। आमदार गौतम चाबुकस्वार साहेबांच्या माध्यमातून इथे दलित वस्त्यांमध्ये प्रत्येक घरामध्ये आपण मीटर योजना राबवलेली आहे, लाईट मीटर हो, याच्यामध्ये लाईट मीटर ही पूर्णपणे मोफत या ठिकाणी आपण बसवलेलं आहे।
800 मीटरच्या जवळपास आपण इथं प्रत्येक घरोघरी मीटर त्यांच्या दारामध्ये आपण दिलेला आहे. इथल्या भाटनगर या वस्तीमध्ये ज्या गेल्या 30 वर्षामध्ये रस्ते नव्हते, लाईटी नव्हत्या, गटारी नव्हते, तर इथे आपण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लाईटी आणलेल्या आहेत. गल्लोगल्ले आपण ब्लॉकचे काम बसून घेतलेलं आहे. इथे सफाई कामगारांच्या माध्यमातून आपण गटरीचे रोजचे साफ सफाईचे नियोजन आपण केलेलं आहे. आणि एवढं सांगायचं मी आपल्याला या माध्यमातून इच्छितो की इथून पुढं जर कुठलाही आपल्या वंचित घटकाला कुठलाही त्रास जाणवला तर आपण आमच्या आमदार गौतम चाबुसे साहेब यांच्या ऑफिसशी संपर्क साधावा किंवा ज्या आमच्या महिला आघाडी आहे त्या ताईंशी आपण संपर्क साधावा आणि आमचे शहर प्रमुख जे आहेत भोसले दादा यांच्याशी आपण संपर्क साधावा. आपल्या समस्येचे निराकरण इथं 100% होईल याची मी आपल्याला हमी देतो. आणि मी या भाटनगरच्या प्रभागामध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आहोत. तर इथला वंचित घटक कोण आहे, तर इथला वंचित घटक हा आपला जे समोर बसलेले दिव्यांग जे आपले बांधव आहेत हे आपले वंचित घटक आहेत. तर यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं एक मी छोटंसं काम केलेलं आहे, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.